पुन्हा एकदा बॅकग्राऊंड आपण सिलेक्ट करूया, क्लिक करूया आणि जिथे तुमचा बॅकग्राऊंड तुम्ही ठेवलेले आहेत त्या फोल्डर मध्ये जाऊन तो बॅकग्राऊंड आपल्याला घ्यायचा आहे। जो तुम्हाला आवडीचा बॅकग्राऊंड आहे तो तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। तर बघा हा बॅकग्राऊंड मी सिलेक्ट केलेला आहे, हा बॅकग्राऊंड इथे आलेला आहे। पुन्हा तीच प्रोसेस करायचं, हा बॅकग्राऊंड आपल्याला इथे आणायचा आहे। तर मूव टूल्स वरती क्लिक करायचं आणि याला इथे असं ओढून घ्यायचं। बघा हा बॅकग्राऊंड आलेला आहे। पुन्हा इथे एरो वरती क्लिक करून याला असं ओढून घ्यायचं, चारही बाजूंनी याला ओढून सेट करायचं आपल्याला। तर आपला बॅकग्राऊंड इथे सेट झालेला आहे। पुन्हा या एरोवरती क्लिक करायचं आणि अप्लाय करायचं। तर अशा रीतीने आपला बॅकग्राऊंड सेट झालेला आहे। पुन्हा एखादा सुविचार आपण इथे लिहूया, लिहिण्यासाठी आपण टी वरती क्लिक करायचं। बघा इथे कलर ब्लॅक आहे, आपण आता वेगळा कलर घेऊया, लाल कलर घेऊया। लाल रेडवरती मी क्लिक केलं, ओके करूया। बाकी सर्व सेटिंग फॉन्ट आणि फॉन्ट साईज आपण तोच ठेवूया। चला तर लिहूया, मी इथे क्लिक करत आहे। चला तर मी इथे सुविचार लिहिलेला आहे, आधी विचार करावा मगच कृती करावी। याला आता आपल्याला मोठं करायचं आहे। पुन्हा एकदा एरोवरती क्लिक करायचं, एरोवरती क्लिक करून इकडे मूव टूल्स वरती क्लिक करायचं। बघा इथे डॉटेड लाईन आलेली आहे, याला आपण ओढून घेऊया। चारही बाजून आपण याला ओढून याला सेट करूया। तर बघा सुविचार आपला इथे सेट झालेला आहे। आता याला आपण थोडस डिझाईन देऊया। पुन्हा एकदा लेयर मध्ये जायचं, लेयर स्टाईल वर क्लिक करायचं, स्ट्रोक वरती क्लिक करायचं। बघा इथे लाल कलर आहे, तर तुम्हाला जो कलर पाहिजे तो इथे घेऊया आपण। मी इथे निळा कलर घेत आहे, ओके करायचं। आणि बघा साईज मध्ये हा बार दिसत आहे, याला मी ओढत आहे। तर बघा आता याला ओके करूया। तर बघा अशा रीतीने आपली ही सुविचारपट्टी तयार झालेली आहे, आधी विचार करावा मगच कृती करावी। तर याला सुद्धा आपण आता सेव्ह करून घेऊया। सेव्ह एज वरती क्लिक करायचं, याला मी एस टू असं नाव देत आहे। इथे फोटोशॉपच्या ठिकाणी फोटोशॉप PSD ऐवजी आपल्याला इथे JPEG पाहिजे आणि आपल्याला इथे डेस्कटॉपमध्ये ठेवायचं आहे। मी याला सेव्ह करू, तर मी याला सेव्ह करत आहे, ओके। तर अशा पद्धतीने ही सुद्धा सुविचारपट्टी आपली सेव्ह झालेली आहे। तर आता काय करायचं आहे बघा, सर्व आपण बंद करूया। याच्यानंतर पुन्हा एकदा आपण कंट्रोल एंड दाबायचं आहे। आता विड्थ आपल्याला दिसत आहे 17 ऐवजी 17.5 ठेवायचं आहे आणि 3.5 ऐवजी आपल्याला 11.5 ठेवायचं आहे। रेझोल्युशन 300, RGB कलर आणि इकडे इंचेस हे जसंच्या तसं ठेवायचं आहे आणि ओके करायचं। तर बघा इथे एक नवीन फ्रेम आपल्याला दिसत आहे व्हाईट कलरची। तर या फ्रेममध्ये आपल्याला आपल्या त्या सुविचार पट्टे आता ठेवायचे आहे। तर बघा इथे क्लिक करायचं, क्लिक केल्याबरोबर जिथे आपण त्या सुविचार पट्ट्या ठेवल्या आहे तिथे जायचं आणि याला ओपन केलं। तर बघा दोन्हीही सुविचार पट्टे आपल्या इथे आलेले आहे। तर आता काय करायचं आहे बघा, आपल्याला इथे मूव टूल्स वरती क्लिक करायचं आणि याच्यावरती क्लिक करायचं। बघा हा मूव टूल्सचा ऑप्शन इथे आलेला आहे, त्याला आपल्या माऊसच्या सहाय्याने दाबायचं आहे आणि असं ओढून घ्यायचं। बघा ओढून घेतल्यावर काय झालं बघा, ही सुविचार पट्टी इथे आलेली आहे। तर आपण आपल्या
कीबोर्ड वरून एरो कीच्या सहाय्याने याला जिथे पाहिजे तिथे ऍडजस्ट करून घ्यायचं आणि एरोवर क्लिक करायचं। तर ही हा सुविचार आपला इथे ऍडजस्ट झालेला आहे। आता काय करायचं आहे बघा, आपल्याला याच्या संपूर्ण बाजूला आपल्याला बॉर्डर द्यायची आहे। तर बॉर्डर कशी द्यायची बघा, इथे वरती एडिट मध्ये जायचं, स्ट्रोक वरती क्लिक करायचं। बघा ज्या जो कलर आपल्याला बॉर्डर मध्ये द्यायचा आहे तो कलर इथे सिलेक्ट करायचा आहे। जसं मी लाल घेतलेला आहे आणि इथली याची विड्थ आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण ठेवू शकता। जसं मी 30 घेतलेली आहे, आता आपण ओके करूया। तर बघा इथे सभोवताली बॉर्डर आलेली आपल्याला दिसत आहे। पुन्हा याच्या वरती सुद्धा एक बॉर्डर पाहिजे असेल तर पुन्हा काय करायचं बघा, पुन्हा एडिट वरती जायचं, स्ट्रोक वरती जायचं, पुन्हा एखादा वेगळा कलर घ्यायचा। जसा मी हिरवा कलर घेतलेला आहे, ओके करायचं आणि पिक्स थोडं कमी करूया। आता मी 20 घेतलेला आहे, याला ओके करूया। बघा याच्या सभोवताली हिरव्या कलरची बॉर्डर आपल्याला दिसत आहे। तर अशा पद्धतीने आपली एक सुविचार पट्टी इथे सेट झाली।